पुणे महानगरपालिका निवडणूक 2022 चे बिगुल वाजल्यानंतर सर्वच इच्छुक उमेदवार कामाला लागले असून आपापल्या भागात त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र याला अपवाद ठरले आहेत त्या जिल्हा परिषद सदस्य अनिता इंगळे. अनिता इंगळे यापूर्वीच पंचायत समिती सदस्य होत्या. त्यानंतर त्यांचे काम पाहून मतदारांनी त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना पण आशीर्वाद दिले. दोन्ही वेळेला त्यांनी केलेली कामे हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडली. त्याचप्रमाणे यंदाची ही जिल्हा परिषदेची या भागातील शेवटची निवडणूक असून यानंतर या भागात पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अनिता इंगळे यांनी आतापर्यंत केलेली कामे मतदारांपर्यंत मांडण्याचा त्यांचा नेहमीचा उपक्रम तिळगुळ आणि हळदी कुंकू समारंभ सुरू केला असून या माध्यमातून त्या नागरिकांशी हितगुज साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच त्यांना यापुढे काय कामे अपेक्षित आहेत हे देखील जाणून घेत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला आमदार सुनील शेळके यांनी देखील उपस्थिती लावली. या पार्श्वभूमीवर अनिता इंगळे यांच्या या उपक्रमाविषयी जाणून घेण्याचा चेकमेट टाइम्सने प्रयत्न केला असता त्या म्हणाल्या, आम्ही संक्रांतीनिमित्त हा तिळगुळाचा अनोखा कार्यक्रम सर्व म्हणजे शिवण्यापासून बहुलीपर्यंत 11 गावं आणि 12 वाड्या ह्या महिलांशी संपर्क वाढवण्यासाठी ठेवलेला आहे. त्यांच्यासाठी ज्या सुविधा आहेत म्हणजे आत्ताची जी परिस्थिती पाहता कोविडमुळं सगळ्या गृहिणी एकमेकींच्या संपर्कात नाही आहेत. त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत त्यांना दैनंदिन जीवनात ज्या अडचणी आहेत कौटुंबिक समस्या आहेत ह्यांचं निराकरण होण्यासाठी जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा संक्रांतीचा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करत आहोत. तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महिला एकत्र येत आहेत कारण कोविडमुळं कोणी कोणाच्या संपर्कात नव्हतं त्यामुळं संपर्क वाढतो आहे आणि त्यातूनच विचारांची देवाणघेवाण होती आहे. घरेलू हिंसाचार असेल नाहीतर महानगरपालिकेच्या समस्या असतील नाहीतर माझा पुढचा भाग जिल्हा परिषदेचा आहे तिथल्या काही समस्या असतील ह्या समस्या मला कळत आहेत आणि त्या सोडवण्याचा या माध्यमातून आम्हाला प्रयत्न करायला जास्तीत जास्त मदत होणार आहे. त्यामुळं हा आम्ही कार्यक्रम हा उपक्रम घेतलेला आहे. आम्ही हळदी कुंकू पण देतो आहे ज्या महिलांना उखाणे घ्यायचे काय ॲक्टिव्हिटी त्यांच्यात आहे त्या सादर पण करत आहेत त्या व्यक्त होत आहेत हे आमच्यासाठी खूप आहे. आणि खास महिलांना यातून काहीतरी मार्गदर्शन मिळावं किंवा जे आता नवीन उपक्रम आपले येणार आहेत इथून पुढं त्याची माहिती महिलांना पडावी महिला संघटित व्हाव्यात हा यामागचा उद्देश आहे आमचा. याबद्दल मी असं सांगेन की पक्षश्रेष्ठी ठरवतील आणि जर त्यांच्या कसोटीस मी जर पात्र असेल म्हणजे 2007 ते आत्ता 2021 आधी पंचायत समिती आणि आता जिल्हा परिषद जर मी चांगली कामं केली असतील तर पक्षश्रेष्ठी माझ्यावर विश्वास टाकून मला जर तिकीट देणार असतील तर मी नक्कीच ही निवडणूक लढवेल. आणि आत्ता ज्या महिला संपर्कात आहेत किंवा ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे इतके वर्ष म्हणजे प्रेमाचं जिव्हाळ्याचं आपुलकीचं असं नातं मी जे तयार केलं आहे त्या नात्याच्या अनुषंगानं जर ह्यांनी मतदारांनी माझ्यावर जर विश्वास टाकला तर त्यांच्या पुढच्याही कसोटीस मी उतरेल असा मला विश्वास आहे. याबाबत आपल्याला काय वाटते नक्की व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. आमचे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला फेसबुकवर देखील फॉलो करा.